जय भीम। वीडियो बनवायचं कारण लातूर मध्ये जो प्रकार घडला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बंदुकीच्या धाकावर रोखण्याचा प्रथमतः त्या गोष्टीचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच। अशा गोष्टी निषेध करण्यासारख्या नसतात। अशा गोष्टींना जो जातीवादी मनुवादी विचाराचा माणूस असतो त्याच्या नांग्यात ठेचून निषेध जाहीर करायचा असतो। तिथला तो स्थानिक PI बालाजी मोहिते, इन्स्पेक्टर रेंजचा माणूस, 3-स्टारवाला माणूस, पण त्या हरामखोराला हे माहिती नाही की तो जो 3-स्टार आणि कमरेला जो पिस्तूल लावून फिरतो ना खुलेआम, ती बाबासाहेबांची देण आहे, ती संविधानाची देण आहे। आणि त्या हरामखोरांनी त्याच बापाची ज्याच्यामुळं तो त्या शानमध्ये फिरतो त्याच बापाची जयंती बंदुकीच्या धाकावर रोखायचा प्रयत्न केला। अशा नराधमाला, अशा जातीयवादी कंठकाला त्या पदावर राहण्याचा काहीच अधिकार नाही। जोपर्यंत त्याचं निलंबन होत नाही, जोपर्यंत त्याला सस्पेंड करत नाही, तोपर्यंत हा लढा चालू ठेवला पाहिजे सगळ्यांनी मिळून। कारण आज ह्यांनी बंदुकीचा दाग दाखवून जयंती थांबवण्याचा सगळ्या तुमच्याकडे परमिशन आहेत। जयंती काही विदाउट परमिशनची निघाली नव्हती, स्थानिक गाववाले असतील त्यांनी सहकार्याची भूमिका घेतली होती, ते सहकार्य करत होते, मग ह्याला कशाचा माज आलता ह्या इन्स्पेक्टरला। तर माझं महाराष्ट्रातील तमाम भीमसैनिकांना, तमाम बहुजनवाद्यांना, तमाम संविधानवाद्यांना सांगणं आहे की अशा नराधमाला, अशा समाजकंटकाला अद्दल घडवल्याशिवाय शांत बसायचं नाही। आज ह्यांनी बंदुकीच्या धाकावर जयंती रोखण्याचा प्रयत्न केलाय, उद्या अजून एखादा तयार होऊ शकतो। तर अशा लोकांच्या नांग्या ह्या जागीच ठेचल्या पाहिजेत। जोपर्यंत त्याला सस्पेंड करत नाही तोपर्यंत हा लढा चालू ठेवा। आम्ही आमच्या पद्धतीने हा लढा लढणारच आहोत, पण बाकीच्या लोकांनाही तेच करा। भीम जयंती महिनाभर चालते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एक महिना चालते, पण ह्या एक महिन्यात कधीच कुठं अनुचित प्रकार घडत नाही। आमचे भीमसैनिक अशा तलवारी बिलवारी नंग्या हातात घेऊन कुठं नाचताना दिसत नाहीत, आणि कोणाच्या भावना दुखवताना दिसत नाही, ते लक्षात घे। हरामखोर बालाजी मोहिते, इन्स्पेक्टर तू तुझ्या घरी, इथून पुढे लक्षात ठेव। जर तुला एवढाच माज आला असेल तर त्या कमरे खांद्यावरचे स्टार आणि कमरेची बंदूक बाजूला ठेवून ये भिडायला, दोन हात कर, मग तुला तुझी औकात समजून जाईल। लक्षात घे, जे सरकारी पदावर बसलास ना ती सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच देण आहे, आणि तू त्यांची जयंती अडवतो। एक बापाच्या अवलाद आहेस का तू? तुला सस्पेंड केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, हे लक्षात घेऊ। दलित पॅंथर सेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्याच्याविरुद्ध FIR दाखल करा। त्याला सस्पेंड झालं पाहिजे, त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे, हे लक्षात घ्या। अशा कंटक समाजकंटकाला समाजात राहण्याचा अधिकार नाही, त्याची जागा जेलमध्ये, ती बी बाबासाहेबांनी संविधानानुसार बनवलेली आहे। तिची जसं त्यांच्याच संविधानामुळे तू त्या पदावर आहेस, तसंच त्यांच्याच कायद्यामुळे तू तुरुंगात जाणार, हे मात्र नक्की। एवढंच लक्षात ठेव। जय भीम, जय संविधान।